राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता. गेल्या सुनावणीमध्ये घड्याळ चिन्ह प्रकरणी न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात देण्याचे सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश. 2019 भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका झाल्या. बैठकीला शरद पवार, अमित शहा यांच्यासह गौतम अदानी हे देखील उपस्थित होते. पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट. द न्यूज मिनिट या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचा गौप्यस्फोट. अजित पवारांनीच कबूल केलाय. शिवसेना राष्ट्रवादी तोडण्यामागे आणि सरकार पाडण्यामागे अदानी. अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. फडणवीसांनी फसवलं, त्यांच्यावर केस दाखल करणार. सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांकडून माझ्या चेहऱ्याला विरोध नाही, संख्याबळाच्या आधारावरही हरकत नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे यांचं TV9 मराठीवर वक्तव्य. महाराष्ट्राशी माझं रक्ताचं नातं, महाराष्ट्रच माझं कुटुंब. आजारपणामध्ये खिल्ली उडवणाऱ्यांनी देखील मी अनुभवलं तेच अनुभवायला हवं. नकल करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंकडून संताप व्यक्त. शिवाजी महाराजांची शपथ घेतो, महाराष्ट्र लुटणारे आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना देखील पाठिंबा नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून पहिल्यांदाच TV9 मराठीवर अमित ठाकरेंबाबत भूमिका स्पष्ट. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर. गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन.